अतुल बाबांनाच करणार कराड दक्षिणचा आमदार. मुस्लिम समाजाच्या आयोजित मेळाव्यात नागरिकांनी दिल्या आपल्या प्रतिक्रिया. कराड दक्षिणचे भाजपाचे उमेदवार अतुलबाबा भोसले यांच्या वतीने मुस्लिम समाजाचा मेळावा मलकापूर येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाशी माय मराठी टीव्हीने संवाद साधला व अतुलबाबाच आमदार का हवेत याविषयी घेतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यावेळी ते म्हणाले की ते एक युवा नेते आहेत. ते आमदार नसतानाही त्यांनी येथील भागासाठी भरपूर निधी आणला आहे. त्यांचे दोन साखर कारखाने व संस्था यांच्याद्वारे त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अतुल बाबांच्या मेळाव्यासाठी आपण आलात तर आज सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन बाबांनी जो मेळावा घेतला आहे तर कराड दक्षिण मतदारसंघातून अतुल बाबाच आमदार का व्हावे. अतुल बाबा हे एक युवा नेता आहे आणि अतुल बाबा आमदार नसताना अतुल बाबांनी जेवढा आपल्याला निधी आणला आहे तो एक आमदारही आणू शकत नाही आणि माजी मुख्यमंत्र्यांनी बी आणला नाही. त्यामुळं आम्हाला अतुलबाबाचा आमदार पाहिजेत. अतुलबाबाचे वेगवेगळ्या संस्था आहेत. अतुलबाबाचे दोन साखर कारखाने आहेत. अतुलबाबांना युवा मुलांना रोजगाराची संधी देण्यासारखे अतुलबाबाकडे साधन आहे. त्यामुळं आम्हाला अतुलबाबाचा आमदार व्हावे असं वाटतंय. ज्या मलकापूरला कोणी ओळखत नव्हतं त्या मलकापूरला त्यांनी वैभव प्राप्त करून दिलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? माननीय अंबासाहेबांनी भारताच्या नकाशावर हे मलकापूर ज्याला कोणी ओळखत होतं त्या मलकापूरमध्ये एवढे मोठं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. त्या झाडाखाली सर्व एवढी नागरिक काम करतात. सर्वांसाठी तरी उपभोगाचं साधन निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्याही नातो माननीय अतुलबाबा हे आम्हाला कशासाठी आमदार पाहिजे तर सर्वांचा विकास त्यांनी केलेला आहे आणि ह्याच्यापुढे जे धडपडणारे आहेत तरुण आहेत आणि त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे तर आम्हाला अतुलबाबाच आमदार पाहिजे. अतुलबाबांच्या आजोबांनी ज्या संस्था निर्माण केल्या त्यात 70% मुस्लिमांना रोजगार व शिक्षणाची सुविधा मिळाली आहे. तुम्हाला काय वाटतं की सर्व मुस्लिम समाजाने अतुलबाबांना का पाठिंबा द्यावा? मुस्लिम समाज जो आता अतुलबाबांना पाठिंबा देत आहे त्याची बरीच कारणं आहेत. तर अतुलबाबाच्या आजोबांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्थामध्ये 50-70% मुस्लिम समाज आहे आणि मुस्लिम समाजाला रोजगार निर्माण करण्याचं साधन अतुलबाबांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि विविध संस्था शिक्षण संस्था यामध्ये सगळं जातीपातीचं राजकारण न करता अतुलबाबांनी मुस्लिम समाजाला सर्व स्तरावर जास्तीत जास्त लोकांना रोजगार व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे आम्हाला अतुलबाबा हेच आमदार पाहिजे दक्षिणेसाठी. आणि अतुलबाबांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमदार नसताना सुद्धा कोट्यवधीचा निर्माण निधी आणून अतुलबाबांनी कराड दक्षिणचा कायापालट केलेला आहे. त्यासाठी अतुलबाबा हे आम्हाला सर्व युवकांना व मुस्लिम बांधवांना व इतर जातींना सकट अतुलबाबाच आमदार पाहिजे असे मी त्यांना म्हणतो. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून अतुलबाबांनी तळागाळातील गोरगरिबांना औषधोपचारासाठी मदत केली आहे. तळागाळातील लोकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणारा युवा माननीय अतुलबाबा भोसलेच आमदार व्हावेत अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. आपण काय म्हणतो? आपल्याला काय वाटतं? अतुलबाबा आपल्याला आमदार पाहिजेत याचा अर्थ म्हणजे अतुलबाबा युवक आहेत काय सर्वसामान्यांचं ते जनतेचं ते युवक आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यापासून त्यांच्या ज्या संस्था आहेत काय त्या मुस्लिम असो कुणी असो सगळ्यांना त्यांनी सर्वसामान्यांनी न्याय दिलेला आहे. कोण तो आपला आहे तो असा आहे. त्यांचं हॉस्पिटल असो काय त्या कुठल्याही एखाद्या गरीब आज कारवे नाक्यावरती एका व्यक्तीचं एक मृत्यू झाला होता. त्याचा दोन दिवस मयत होतं. तर आमचे हे राजूबाई मलकापूरचे मेहरबान काय त्यांनी फक्त विनंती केली की असा असा आहे त्या माणसाजवळ पैसे नाहीत काय. तर अतुलबाबांनी एका मिनटात त्याचा न विचार करता अतुलबाबांनी त्या सही केली आणि त्या पहिलं त्या माणसाला त्याचं हितनं पाठवून द्या आणि त्याचा विधी करा काय. आणि प्रत्येक आठवड्यातनं 2-3 दिवस एक 1/2 तास 2 तास प्रत्येकाला भेटून करून प्रत्येकाच्या अडीअडचणी काय प्रत्येकांना कुणाची अडचण आहे कुणाचं काय आहे कुणाचं काय प्रत्येकाशी संवाद साधून काय विकासाचं बाबा रोजगार निर्मितीचं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे. ग्रामीण भागातला तोच प्रश्न आहे. आणि आम्ही मी शेनुली गावचा मी माजी सरपंच असून
आज आमच्या गावामध्ये रेल्वेच्या वरती 500 एकर जी क्षेत्र जमीन होती काय, तर आज त्यांनी एरिगेशनचं हे करून आज त्यांनी आज ऊसाची लागण झालेली आहे. आज लोक शेतकरी आज मोठ्या संख्येनं समाधानी झालेले आहेत. काय आज शाळा झाल्या, हॉस्पिटल झालं. आप्पांचं जे एक धैर्य होतं की आज आपली माणसं कोल्हापूरला जातात, पुण्याला जातात, माझे शेतकरी बांधव, माझ्या तालुक्यातला माणूस हा आपला कराडमध्ये यावा आणि कराडमध्ये तिची सुविधा मिळावी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि त्यांनी हॉस्पिटल तयार केलं आणि आज ते कंटिन्यू बाबा आणि ते सुरेश बाबांनी त्यांच्यानंतर आज त्यांच्या ह्याच्यामध्ये पश्चात अतुल बाबांनी आज युवकांना रोजगाराची प्रत्येकांची त्यांनी संधी दिलेली आहे आणि तो कोण आपला आहे असं परका आहे असं कधी त्यांनी धरलेलं नाही आहे काय. आणि तो अतुलबाबांना आमदार होण्यासाठी काहीच अडचण नाही आणि अतुलबाबा झालंच पाहिजे. आणि अतुलबाबांचा मुस्लिम समाजावर एवढं मोठं प्रेम आहे की आज मी आमच्या आजोबांपासून मी त्यांच्या सानिध्यात आहे आणि माझ्या आमच्या सेनोली गावावर आणि आमच्या भागावर एवढं मोठं त्यांचं भोसले कुटुंबाचं प्रेम आहे की ते आतोनात प्रेम आहे आणि आम्ही कदापि विसरणार नाही आणि मुस्लिम समाजसुद्धा आमचा विसरणार नाही. याच्यासाठी मी त्यांना गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतुल बाबा यांच्या कारकिर्दीत आता मुस्लिम समाजासाठी मुस्लिम मेळावा घेण्यात आला आहे. त्या मेळाव्यासाठी भरपूर मुस्लिम समाजाची सहकार्य केलेलं आहे. भरपूर मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे. या मागण कारण म्हणजे अतुल बाबा भोसले उभा असून आमच्या समाजाला नारमोरे गावात 40 वर्ष नुसत्या सत्तेसाठी जागेसाठी दुरुपयोग करून स्मशानभूमीसा कब्रस्तानसाठी आमच्या समाजाचा गैरवापर केलेला आहे. आणि 40 वर्षानंतर मान्य अतुल बाबा भोसले व मान्य चंद्रकांत दादा महसूल मंत्री यांच्या प्रयत्नातून व सुनील देशमुख सरपंच दारणवाडी यांच्या पाठपुराव्यानंतर मुस्लिम समाजाला 40 गुंठे जागा मंजूर करून देण्याचं काम अतुल बाबा भोसले यांनी केलेलं आहे. त्याबद्दल अतुल बाबा भोसलेही युवा पिढीसाठी भविष्यात आमदार होणे शक्यच आहे आणि आमदार होणार मुस्लिम समाजातनी आमदार करण्यात सहकार्य करेल. मी याचा गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.